जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरले एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज कम्युनिटी म्हणजे काल कम्युनिटी पोस्ट एक टाकली होती की तुम्हाला कोणत्या प्रकारचं एडिटिंग बघायला आवडेल तर खूप सारे अशा कमेंट्स आलेत की छत्रपती शिवाजी महाराजांवरती एखादा व्हिडिओ बनवा तर मित्रांनो मी खूप रिसर्च केल्यानंतर मला इंस्टाग्रामवरती पण खूप जणांनी डी एम्स केले होते की अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो बनवा त्यात आपण थोडाफार चेंजेस केला आहे कारण जसे तसं आपण बनवू शकत नाही त्यामुळे थोडाफार चेंजेस केला आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला सुरुवातीला बघितला असेल तर डेमो खूप आवडला असणार याची मला खात्री आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मशीन या ॲपमधून बनवणार आहोत आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केला आहे त्यासोबत प्रीसेट लिंक्स वगैरे ते त्या आहेत ते सर्व तुम्हाला व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तिथून तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलचं नाव एस पी क्रिएशन टी हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेले आहे मित्रांनो त्यासोबत आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचं आजच्या व्हिडिओचं लाईक आहे आपण चार हजार लाईक्स ठेवला आहे तर चार चार हजार लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे मराठीमधून व्हिडिओ रिडिंग शिकवत असतो तर मित्रांनो चला जरा घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ रिडिंगला सुरुवात करूया मित्रांनो आपण अलाइड मोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलेलो आहे तर तीन पॉईंट सिक्स हे जे मेन व्हर्जन आहे तर हे तुम्हाला तो आपल्या टेलिग्रामवरचं दिलेलं आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता विदाउट वॉटर मार्क तुम्ही तिथून ते ॲप यूज करू शकता तर ते तुम्ही डाउनलोड करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही टेलिग्रामवरून करू शकता तर ते ॲप ओपन केल्यानंतर सिम्पली प्लसवरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी पेन्सिलच्या ऐकनवरती जायचं आहे रेझोल्युशन जे आहे ते एक हजार ऐंशी आणि तेवीसशे चाळीस असे रेजोलशन सेट करायची तर मधला सेंटर जो आहे तो तुम्ही ऑप ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित रेज्युशन सेट करता येईल ओके त्यानंतर इथं प्रोजेक्टला नाव देऊ शकता इथं फ्रेम रेट तीस ठेवून बॅकग्राऊंड ब्लॅक घ्यायचा आहे आणि क्रिएट प्रोजेक्टवरती टच करून हा प्रोजेक्ट आपण क्रिएट करायचा आहे त्यानंतर सिंपली प्लसवरती टच करून ऑडिओवरती जायचं आहे ऑडिओवरती गेल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला जे म्हणजे सॉन्ग दिलेलं आहे तर ते सॉन्ग तुम्ही या ठिकाणी यूज करून घ्यायचे सॉन्ग यूज केल्यानंतर त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवरती जायचं आहे इमेज आणि विडिओवरती गेल्यानंतर या ठिकाणी हा जो महाराजांचा पी एन म्हणजे इमेज आहे बॅकग्राऊंड इमेज तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली प्लसवरती टच करून हा इमेज ॲड करायचा आहे हे तीन डॉटवरती टच करून इथून फिलस्क्रीन करून घ्यायचं आहे ओके तर फिलस्क्रीन केल्यानंतर हा जो इमेज आहे इमेजवरती टच करायचा आहे पूर्णपणे लास्टपर्यंत यायचं आहे आणि हा इमेज जो आहे तो पूर्ण व्हिडिओवरती घ्यायचा आहे त्यानंतर परत स्टार्ट आहे स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी एक पी एन जी दिला आहे तर तो पी एन हो, जी देखील तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ओके तर हा पी एन जी देखील खूप छान झालेला आहे तर हा पी एन जी आपण ॲड करून या ठिकाणी अशा प्रकारे सेट करूया थोडासा झूम करू आणि या ठिकाणी असा व्यवस्थित सेट करून देऊया त्यानंतर सिम्पली ही लेअर देखील आपण ह्या ऑप्शनचा यूज करून लास्टपर्यंत खेचत घ्यायचे आणि बघू शकता अशा प्रकारे आपले जे आहे ते ॲड झालेले आहेत लेअर आणि बॅकग्राऊंड त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथं सॉंगला जे आहे ते बीट्स जास्त स्टार्ट झालेले आहेत तीन पॉईंट सातच्या आसपास तर या ठिकाणी बुकमार्क आपण देऊ ओके तर बुकमार्क दिल्यानंतर या ठिकाणी जी पी एन जी आहे त्या पी एन जीवरती टच करू हा जो ऑप्शन आहे यावरती टच करून याचे दोन पार्ट करून घेऊया आणि महाराजांचा जो पी एन आहे त्याचे देखील दोन पार्ट करून घेऊया ओके तर या ठिकाणी बघू शकता इथून पुढं आल्यानंतर आपलं दैवत छत्रपती हे पी एन दिसत नाही ओके तर हे जे पी एन जे आहे ते आपलं ह्या मेन इमेजच्या मागे गेलेला आहे तर सिम्पली हा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील ओके तर यावरती टच करून हे खेचत घ्यायचं आहे आणि पूर्णपणे छत्रपती आहे त्याच्या खाल्ल्या साईडला ही लेयर घ्यायची आहे म्हणजे प्रकारे तुमचा लेयर्स वगैरे दिसतील ओके तर त्यानंतरच काय करायचं स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर हा जो महाराजांचा पी एन जे आहे या म्हणजे इमेज आहे ते इमेजवरती टच करायचं आपल्याला इमेजवरती टच केल्यानंतर इपिक्सवरती जायचं आहे ॲड ऑप्शन दिसेल ॲड इपेक्समध्ये गेल्यानंतर कलर अँड लाईट हा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल त्यावरती टच करून इथं तुम्हाला हॉट हो लाईटचं ऑप्शन हॉट हो कलरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे आणि स्टँडर्ड सेटिंग दिसेल त्यावरती प्लसवरती टच करायचं आहे ओके तर त्यानंतर सिम्पली तर प्लसवरती टच करायचं आहे प्लसवरती टच म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ॲनिमेशन की दिसेल त्याला प्लस दिसेल तर प्लसवरती टच करायचं आहे प्लसवरती टच केल्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला एक मोठी लाईन दिसेल तर त्या मोठ्या लाईनपर्यंत द्यायचं आहे परत एक प्लस द्यायचा आहे आणि परत या ठिकाणी कलर याचा जो आहे तो अशा प्रकारे आपण चेंज करून घ्यायचा आहे म्हणजे ज्या तुम्हाला लाईन्स दिसत आहेत त्या कलरमध्ये त्या लाईन्सपर्यंत आपण घ्यायचा आहे ओके तर परत प्लसवरती टच करायचा आहे परत हा कलर जो आहे तो आपण चेंज करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही सगळे जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्लस पॉईंट देऊन अशा प्रकारे हे आपण करून घ्यायचं आहे तर ओके सगळे मी आहे ते करून घेतो म्हणजे याचा परिणाम असा होईल की तुमचे जे कलर्स आहेत ते चेंज होताना तुम्हाला इझिली दिसतील ओके तर अशा प्रकारे हे जे आहे ते आपण लास्टपर्यंत करणार आहोत ओके तर लास्टपर्यंत केल्यानंतर परत मेन से सेटिंग जो जी होती स्टार्टला तिथंपर्यंत यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे कलर जे आहे ते मी प्ले करून दाखवतो हो चेंज होताना दिसतील त्यानंतर सिंपली परत त्या महाराजांच्या इमेजवरती टच करायचं आहे या ठिकाणी वरती जायचं आहे ॲड मध्ये जाऊन परत या ठिकाणी तुम्हाला एक इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे प्रोसिजरल हा जो इमेज इफेक्ट आहे त्यावरती टच करायचे आहे तुम्ही बघू शकता इथं हा जो आहे तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सिम्पल स्टाय स्टार फाईड हा जो ऑप्शन दिसत आहे म्हणजे इफेक्ट हा दिसत आहे तो सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचा आहे तर सिम्पल सॅ स्टार फाईडवरती जायचं आहे त्यानंतर इथं काय करायचं आहे याचं स्केल जे आहे ते एकच ठेवायचं साईज थोडीशी आपण वाढवायची आहे ओके म्हणजे बघू शकता याची साईज थोडी आपण वाढवायची आहे ओके साईज म्हणजे एक दोन पॉईंटपर्यंत साईज ठेवा आपण त्यानंतर या ठिकाणी ब्राईटनेस देखील याचा थोडासा वाढवायचा आहे जास्त वाढवायचं नाही आणि या ठिकाणी कलरचं ऑप्शन आहे तर कलर या ठिकाणी रेड घ्यायचा आहे आपण ओके रेड घेतल्यानंतर याचं फेदर देखील थोडंसं वाढवायचं आहे म्हणजे थोडा स्मूथनेस येईल आपल्या जे इफेक्ट म्हणजे जे आपले फ्लो होणार आहे इफेक्ट त्याला थोडासा असा ग्लो येईल त्यानंतर काय करायचं आहे स्टार्टला यायचं आहे स्टार्टल्यानंतर ते तर स्टार्ट, स्टार्ट, स्टार्ट पोझिशन एक प्लस पॉईंट द्यायचं आहे आपण स्टार्ट पोझिशन जे आहे ते झिरो ठेवायचे आहे तर ते आपण झिरो ठेवली नव्हती ओके तर या ठिकाणी झिरो करून घेऊ आपण काही प्रॉब्लेम नाही आणि लास्टला येऊ या ठिकाणी लास्टला आपण प्लस पॉईंट देऊ आणि या ठिकाणी हजार करून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मूव होताना आपल्याला दिसेल तर या ठिकाणी थोडेसे म बुक बुकेम इफेक्ट जो आहे तो कमी दिसत आहे तर या मित्रांनो या ठिकाणी आपण साईज जी आहे त्याची साईज वाढवू थोडी म्हणजे जास्त दिसतील दिस आपल्याला बुकेम बुकमार्क ओके आणि स्केल कमी करू म्हणजे थोडे लहान दिसतील ते पण जास्त दिसतील संख्या ज्याची जास्त दिसेल जितके तुम्ही कमी कराल तितकी संख्या तुम्हाला भरपूरच दिसणार आहे पण या ठिकाणी एक ठेवू आपण ओके तर जितकी होती स्टार्ट तितकी ठेवू तर बघू शकता इतके आपल्याला पुरेसे आहेत थोडं फेदर आपण थोडं अजून देखील वाढवू बघू शकता फेदर वाढवल्यानंतर मोठे दिसतात ओके तर मित्रांनो हे झालेलं आहे आपला एक इफेक्ट तयार यामध्ये त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे एक, एक मी तुम्हाला प्रिसेट लिंक दिलेली आहे तर ती प्रिसेट लिंक आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते कारण काहीजण त्यासाठीच येतात तर प्रिसेट लिंक जे आहे ते अशा प्रकारचे दिसेल तुम्हाला तर याच्या इफेक्ट्समध्ये जायचं आहे हा आणि हा इफेक्ट्स इथून कॉपी करायचा आहे आपण तर इफेक्ट्स कॉपी केल्यानंतर जो आत्ता आपण व्हिडिओ विडिट वीड़ करत आहोत त्यातील छत्रपती हे जे पी एन जी मी दिलेलं आहे तुम्हाला त्या पी एन जीवरती यायचं आहे आणि हा इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करून द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही एक वेळेस स्टार्ट आपली अशी दिसणार आहे तर हा जो महाराजांचा आपण लाईट्स वगैरे तयार केलेला आहे तर तो इफेक्ट्स आपण दोन इफेक्ट्स आहेत ते इथून कॉपी करायचे आहेत कॉपी इफेक्ट्स आणि हा जो इथून पुढचा इमेज आहे त्यावरती हे इफेक्ट आपण या ठिकाणी पेस्ट करून द्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जो दैवत छत्रपती पी एन जी आहे ते पी एन जीवरती सिम्पली टच करायचं आहे त्यावरती टच केल्यानंतर इथे इपेक्ट्सचं ऑप्शन आहे इपेक्सवरती जायचं आहे ॲड इपेक्ट्सवरती जायचं आहे ॲड इपेक्ट्सवरती गेल्यानंतर कलर अँड लाईटवरती जायचं आहे आणि या ठिकाणी थोडं खाली गेल्यानंतर इथे रेज नावाचं ऑप्शन दिसेल त्यावरती टच करायचं आणि स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे ओके तर स्टँडर्ड सेटिंगवरती गेल्यानंतर तर या ठिकाणी जे आहे ते पूर्णपणे लेंथ याची पूर्ण आपण वाढवून घ्यायचे चार ठेवायचे आणि इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी साधारणतः तीन साडेतीन ठेवू म्हणजे थोडा डार्क दिसेल आपलं तर तीन साडेतीन ठेवू तीन, तीन पॉईंट तेहतीस ठेवला आहे आपण त्यानंतर वरती सेंटरचा ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी यायचं आहे इथं प्लस द्यायचं आहे सुरुवातीला ओके तर इंटेन्सिटी सिलेक्ट से आहे सेंटरवरती टच करू या ठिकाणी प्लसचा सिंबॉल देऊ या ठिकाणी ॲनिमेशन की आणि एक्स जे आहे ते एक्स सुरुवातीला अडीचशे घ्यायचं आहे हे जे नंबर्स आहे ते लक्षात ठेवा अडीचशे किंवा दोनशे साठ घेऊ आपण आणि वाय जो आहे तो या ठिकाणी आपण शंभर घेऊयात ओके okay. ते शंभर घेतलेलं आहे आपण या ठिकाणी आणि त्यानंतर पूर्णपणे लास्टला जायचं आहे लास्टला गेल्यानंतर परत एक प्लस द्यायचा आहे आणि वरचं एक्स जे आहे ते मायनस सॉरी वरचं एक्स जे होतं ते करायचं होतं आपण वाय सिलेक्ट झाले तर एक्सवरती टच करू आपण आणि मायनस दोनशे पन्नास घेऊया आपण ओके तर एक वेळेस प्ले करून बघू आपण इफेक्ट आपला व्यवस्थित सेट झाला आहे का ओके तर की आलेली आहे या ठिकाणी आणि इथून पुढे हा इफेक्ट आपला व्यवस्थित सेट झालेला आहे ओके तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत स्टार्ट यायचं आहे जिथे आपली बीट स्टार्ट झाली आहे त्या ठिकाणी यायचं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर प्लसवरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी कोणता एक सिम्बॉल आहे तो घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओवरती घ्यायचं आहे याची ब्लॅक कलर जे आहे ते कलर या ठिकाणी फिल अँड कलरवरती जाऊन ब्लॅक कलर करायचा पूर्णपणे आणि ही जी लेअर आहे ते आपण लेअर पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे तर पूर्ण व्हिडिओवरती ही लेअर घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इपेक्ट्सवरती जायचं आहे आणि या ठिकाणी ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटी ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि ब्लिंक ठेवायचं आहे ब्लिंक ठेवल्यानंतर याचं ब्लिंक फ्रिक्वेन्सी जी आहे ती पूर्ण हाय ठेवायची आहे ओके okay, आणि त्यानंतर इथं तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटी ऑप्शन दिसेल त्यावरती जायचं आहे कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन इथं ओव्हरले इफेक्ट द्यायचं आहे तुम तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे जे आहे ते आपला स्टेटस दिसणार आहे ओके okay, तर मित्रांनो त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटासा आपला लोगो जो आहे तो लोगो सेट करायचा आहे त्या सिम्पली प्लसवरती टच करून आपण जो आपला लोगो आहे तो या ठिकाणी सेट करून देऊया ओके okay, आणि हा व्हिडिओ जो आहे तो सेव्ह करण्यासाठी सिम्पली तर शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे व्हिडिओवरती टच करायचा आहे आणि इथं एक्सपोर्टिंग आपलं जे आहे ते स्टार्ट होईल तर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो शंभर टक्के एक्सपोर्टिंग झाल्यानंतर ते सेव्हचं ऑप्शन दिसेल त्यावरती टच करून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे ओके तर मित्रांनो प्ले करून बघू शकता तो, तो मी व्हिडिओ अशा प्रकारचं झालेला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला ते म्हणजे मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू उद्या काही नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये येतो पण आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि डिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र